सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. कवठे महांकाळ तालुक्यातील लांगोळे येथे 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना सर्व विद्यार्थ्यांनी गावातून देशभक्तीपर घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर प्रथम आदर्श विद्यामंदिर या प्रशालेचा ध्वजारोहण संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक माननीय डॉक्टर तुकाराम मासाळसर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी संस्था सचिव माननीय श्री हनुमंतराव मासाळसर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहण गावचे ज्येष्ठ नागरिक माननीय श्री शिवाजी गणपती मासाळ यांच्या हस्ते करण्यात आला. पुढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचं ध्वजारोहण माननीय श्री पांडुरंग गवळी यांच्या हस्ते, तर व्ही का से सोसायटीचा ध्वजारोहण सोसायटीचे संचालक माननीय श्री संजय सकपाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर नांगोळे ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण गावच्या विद्यमान सरपंच सौ छायाताई कुळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामपंचायतसमोर घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गाण्यावर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला. या बालचमूंनी विविध विषयाने आपल्या भाषणातून आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतलं. व्यासपीठावरून कार्यक्रमाचे प्रास्ताविकमधून कर्तव्यदक्ष ग्रामसेविका सौ धनश्री पोळ मॅडम यांनी सर्व ग्रामस्थांना विविध प्रकारचे असणारे कर भरून सहकार्य करणाऱ्या नागरिकांना आंब्याची रोपे बक्षीस म्हणून देण्याचा संकल्प सांगून गावच्या प्रगतीचा अहवाल मांडला आणि यापुढे अशी प्रगती चालू ठेवण्यासाठी गावातील लोकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. व्यासपीठावरून विद्यमान सरपंच सौ छायाताई कोळेकर यांनी गावच्या विकासासाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत असं सांगितलं. त्यानंतर मार्केट कमिटीचे माजी सभापती नेते माननीय श्री दादासाहेब कोळेकर यांनी जिल्हास्तरावरून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून माननीय डॉक्टर तुकाराम मासाळसर यांनी विद्यार्थ्यांना आणि सर्व ग्रामस्थांना अनमोल मार्गदर्शन केलं. त्याच ठिकाणी युवा नेतृत्व प्रथमेश भैया मासाळ यांनी सर्वांना लाडू देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी सर्वांना पाणी वाटप केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुतार सर आणि शिंदे सर यांनी केलं, तर आभार मासाळ सर यांनी मानले. पुढील कार्यक्रम आदर्श विद्यामंदिर येथे आयोजित करताना अनेक विद्यार्थ्यांना आपली भाषणे, विविध कार्यक्रम सादर केले. तसेच जिल्ह्याचे युवा नेतृत्व माननीय रोहित आर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2 वह्या आणि परीक्षा पॅड देण्यात आलं. त्याचवेळी प्रशालेच्या आवारामध्ये प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते नारळाची झाडे लावण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य, वी का से सोसायटीचे सर्व संचालक, सर्व ग्रामस्थ, आजी माजी सैनिक, दोन्ही प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.